झी 24 तास एक पाऊल पुढे। धागे दोरे हा मराठी सिनेमा याच आठवड्यात आपल्या भेटीला येतोय। या सिनेमात सई ताम्हणकर आणि उमेश कामत प्रमुख भूमिकेत आहे। त्याच निमित्तानं सईशी केलेली ही खास बातचीत। धागे दोरे या चित्रपटातून सई ताम्हणकर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि सई आता आपल्या बरोबर आहे आणि त्या फिल्म विषयी ती आज आपल्याशी गप्पा मारणार आहे। सई, सगळ्यात पहिले तर झी 24 तास आणि स्पॉटलाइट मध्ये तुझं स्वागत। काय सांगशील, कशी आहे धागे दोरे ही फिल्म? थँक्यू। मी सांगेन की धागे दोरे ही खूप प्रत्येक मुलाला, मुलीला, आई वडिलांना जवळ वाटणारी फिल्म आहे। कारण एक मुलगा खूप मध्यमवर्गीय बॅकग्राऊंड मधून आणि एक मुलगी खूप उच्चवर्गीय बॅकग्राऊंड मधून जेव्हा एकत्र येऊन स्वतःचं आयुष्य सुरू करतात तेव्हा त्यांच्या ब्रिंगिंग अप मधले जे बेसिक इश्यूज असतात ते कसे त्यांच्या समोर येतात आणि त्याच्यामुळे काय वादावादी होऊ शकते किंवा कोण शहाणं होऊ शकतं किंवा कोणाचं डोकं फिरू शकतं, हे सगळे असे खूप मुद्दे आहेत, सोशल मुद्दे आहेत जे कायमच आपण पाहत आलोय, विटनेस करत आलोय। आणि त्यातच एक फिल्मी अँगल असा आहे की लव ट्रायंगल होतोय का नाही, होतोय का नाही असं वाटता वाटता फिल्म कुठेतरी तिसऱ्याच मार्ग काढून पुढे सरकते। सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि माझ्या जवळचे मित्रमैत्रीण, माझा मित्र उमेश आणि माझी खास मैत्रीण भार्गवी दोघेही माझ्या बरोबर आहेत। सो मला खूप बरं वाटतंय, खूप दिवसांनी भार्गवी बरोबर मी काम केलं, उमेश बरोबर अजब लग्नाच्या नंतर दुसरा सिनेमा आमचा, आणि उदय टिकेकर, विनय आपटे सगळेच दिग्गज मंडळी आहेत त्याच्यामुळे, आणि आमचा USP म्हणजे अक्षय दत्त, त्याच्यामुळे सगळंच छान जुळून आलंय। आणि 4 मेला आता रिलीज आहे, सो बघू प्रेक्षकांना कसं वाटतं, कशी आवडतं। तेजस काय बायको मटेरियल आहे का? मला तू खूप आवडलायस आणि मला तुझ्याशी लग्न करायला खूप आवडेल। मला हे लग्नाचं वगैरे काही गळ्यात अडकून घ्यायचं नाहीये। तू रोज येणार इथे? ऑफकोर्स। जसं तू म्हणालेस की एका सब्जेक्ट वरती ही फिल्म फिरते, एक थोडासा गंभीर विषय आहे, खूप रिअलिस्टिक सुद्धा आहे, म्हणजे ओव्हरऑल बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही गोष्ट नजरेस दिसून येते, तर तुझा हा अनुभव कसा होता, म्हणजे ही फिल्म हाताळतानाचा किंवा या फिल्ममध्ये काम करतानाचा तुझा अनुभव कसा होता? माझा अनुभव खूप छान होता, कारण मी एका फिल्मी बॅकग्राऊंडची आता झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि माझी आताच एंगेजमेंट झाली, सो ते खूप घर घरेलू आहे। सो ह्यातून त्यात जाताना माझ्या डोक्यात जे काही काही विचार येत होते त्यांच्याशी मी रिलेट करत होते, मंजुश्री शिर्केचं कॅरेक्टर जे आहे त्याच्याशी मी रिलेट करत होते, आणि त्यामुळे ते मला स्वतःतून ते इमोट करताना खूप मजा आली, मला खूप हुरहुरी यायची की अरे हा असं असं होतं, अरे हा असं असं दुसऱ्यांकडे होत असेल, मी असं बघितलंय। सो असे इन्सिडेंसेस खूप झाले आणि मला खूप धमाल आली, आणि फुटेज कमी असलं तरी एक भाव खाऊन जाणारा कॅरेक्टर आहे माझं या फिल्म मध्ये, आणि आय होप लोकांना हे आवडेल। नुकतीच तुझी झकास ही फिल्म सुद्धा आलेली आणि फिल्म खूप 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 चांगली चालली सगळ्यांनीच, म्हणजे प्रेक्षकांनी तुमच्या सगळ्यांच्याच, या फिल्म कडून तुला किती अपेक्षा आहेत, कारण ऑलरेडी एक चांगली फिल्म याच वर्षी तू दिलेली आहेस? मला प्रत्येक माझ्या प्रोजेक्टकडून खूप अपेक्षा असतात आणि मला स्वतःकडूनही खूप अपेक्षा असतात, तर माझी एवढीच इच्छा आहे की ही फिल्म घराघरात पोहोचो, लोकांपर्यंत पोहोचो, आणि लोक थिएटरमध्ये ही फिल्म बघायला येऊ, TV वर कधी येते याची वाट न बघता आधी थिएटरमध्ये मोठ्या स्क्रीनवरती याची मजा लुटू देत, आणि मग आय एम शुअर त्यांना नक्की आवडेल आणि त्यांना ते खूप रिलेट सुद्धा करतील या फिल्मला। कॅरेक्टर कसं आहे तुझ्या या फिल्म मधला, म्हणजे तू कुठे रिलेट करतेस या कॅरेक्टरला? मी नाही करत, कारण ती बडे बाप की बिगडी हुई बेटी असं म्हणायला हरकत नाही, मी रिलेट करत नाही फारस, पण छान कॅरेक्टर आहे, बबली, थोडीशी स्पॉइल्ड वाटते तशी पण नाही आहे आतून, असं थोडस लेअर्ड कॅरेक्टर आहे आणि ते प्ले करायला मला खूप मजा आली।
उमेश बरोबरचा अनुभव कसा होता काम करताना? असं कारण प्रोमोज मध्ये वगैरे दिसतं की तुमची खूप सिझलिंग केमिस्ट्री या फिल्म मध्ये आहे, तर तो अनुभव कसा होता? उमेश खूप छळतो खूप छळतो, पण त्याच्या छळण्यामुळे तुमची 2 शिफ्ट असू दे, तुमची 7 शिफ्ट असू दे, तुमची 12 शिफ्ट असू दे, कधीही दिवस संपतो हे कळत नाही. आम्ही सेटवरती खूप हसलोय, मी भार्गवी आणि उमेश, आणि अक्षयने सुद्धा आम्हाला खूप त्याच्यात छान साथ दिली, आणि कंटिन्युअस बडबड आणि कंटिन्युअस गप्पा आणि कंटिन्युअस हसायचं हेच आमचं काम होतं. अपार्ट फ्रॉम जेव्हा सिरियस सीन्स होते तेव्हा, पण त्याच्या आधी पण काहीतरी चालूच असायचं, पण खूप धमाल आली. उमेश इज अ स्वीट हार्ट, म्हणजे त्यात काय वादच नाही. आणि भार्गवी आणि मी आम्ही तरी अनुबंधामध्ये एकत्र काम केलेलंच आहे, तेव्हा भार्गवीचं लग्न नुकतं नुकतं ठरत होतं, त्यामुळे आमच्या गप्पा रंगायच्या की अगं तुझं असं काम माझं असं असं. पर्सनल लेवलवरती पण आम्ही पुन्हा एकदा क्लिक झालो आणि सिनेमामध्ये पण एकत्र काम केलं. सो बरं वाटलं मला ही फिल्म करून, मला खूप पर्सनल लेवलला खूप सॅटिस्फॅक्शन आणि खूप आनंद मिळाला. जाता जाता प्रेक्षकांना, Zee24 प्रेक्षकांना काय सांगशील का प्रेक्षकांनी ही फिल्म थिएटरमध्ये येऊन पहावी? आता म्हणजे आई व्हायचं का नाही हा निर्णय आईनी घ्यायचा का गल्लीतले कुणी घ्यायचा? तुम्ही या फिल्मला रिलेट कराल म्हणून या, आणि तुमच्या आजूबाजूला कुठे हे घडत असेल ते कदाचित तुम्हाला थांबवता येईल म्हणून या. सो धागेदोरे ही आपल्याला रोज आपण श्वास घेतो तशा घटना घडत असतात रोज, पण आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा हे आयुष्य असंच असतं असं जगायचं असतं असं कधी कधी होऊन जातं, पण तसं न होऊ देता दोन मनं जेव्हा एकत्र येतात तर प्रेम हाच त्याची बॉटम लाईन असली पाहिजे. बाकी सगळं इगो स्टेटस हे सगळं अपार्ट ठेवून प्रेम हेच श्रेष्ठ आहे अशी टॅगलाईन मनात ठेवून प्रत्येकाने आयुष्य जगलं पाहिजे, आणि त्यासाठी ही फिल्म बघायला. थँक्यू सो मच सई स्पॉटलाईटशी बोलल्याबद्दल आणि फिल्मसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. तर धागेदोरी फिल्म आता प्रेक्षकांना किती भावती हे 4 मेलाच कळेल. Zee24 व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सह मुग्धा देशमुख, मुंबई. Zee24 एक पाऊल पुढे.